आदरणीय सुरेश जी रेड्डी सर, सब कुछ लगाया है दाव पे हमने, अब हम रोक नहीं सकते, कट सकते हैं लेकिन झूठ नहीं सकते। आदरणीय शिक्षक समन्वय संघ के सर्व उपस्थित पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका, मी सुरेश त्र्यंबकराव दिवते, ईश्वर शांती शिक्षण प्रसारक मंडळ, जाफराबाद जिल्हा जालना, ही आमची संस्था आहे, मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे। आमच्या संस्थेमार्फत आपल्या या मागण्याला संपूर्ण 100% आमचा पाठिंबा आहे आणि शिक्षकांना आम्ही जी हवी ती मदत इथं येण्यासाठी, आंदोलनासाठी येण्यासाठी करतो। 2 दिवसापासून आम्ही रामभाऊ माळगी प्रबोधनी मीरा भंडारे इथे 2 दिवसापासून प्रशिक्षणासाठी आलेलो आहे। आमच्यासोबत आपले केंद्रीय मंत्री, की ज्यांचं वास्तव्य जालन्याला असतं, रावसाहेब पाटील दानवे रेल्वे मंत्री हे, आणि त्यांचे चिरंजीव आमदार संतोष पाटील दानवे, भोकरदन विधानसभेचे आमदार, हे सुद्धा आमच्यासोबत त्या प्रशिक्षणासाठी होते। रात्रीच या विषयावर चर्चा झाली आणि त्यांच्याकडे बोललो की आपण शिक्षण मंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही सुद्धा बोला। त्यांनी सांगितलं की लवकरच आपणास गुड न्यूज ऐकायला मिळेल, कारण सध्या देशात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्रातलं हे सरकार जे आपल्याला अगोदर यापूर्वीचे टप्पे दिले किंवा नवीन आपल्याला अनुदान दिलं, त्या बाबतीत त्यांनी जसा सकारात्मक विचार केला, त्याचप्रमाणे आताही सुद्धा हे सरकार सकारात्मक विचार करेल अशी मला पूर्ण आशा आहे। आणि आदरणीय शिंदेसाहेब आणि शिंदेताई यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच एक आनंदाची गुड न्यूज आपल्याला लवकर मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर।